आगूच रेतूचे हे प्राप्त झाले नक्की ना प्राप्त झाले की नाही आगूचे मृत्यूलोकामध्ये मृत्यूलोकामध्ये हा गुज साहेब 60,000 वर्ष विश्वामित्राला हा गुज कळला नाही किती गुज असेल विचार करा पराशर ऋषीला अनेक वर्ष तपश्चर्या करून सुद्धा हा गुज कळला नाही जो तुम्हाला मला सहज त्याचे कृपेने बैठकी करतो म्हणे मना गुज रे तुझे हे प्राप्त झाले परी पाहिजे अंतरी यत्न केले अंतरी यत्न केला पाहिजे समर्थ बोलले ही उभी त्याला सांगितली की तू 7 प्रकारची उपासना कर अंतरी यत्न कर तरी ते समर्थ बोलले एवढ्यावर शिष्याला समाधान होणार नाही म्हणून बरा श्रवणाचा निश्चय पावी कसा शब्द तिथे मना उजरे तुझे हे प्राप्त झाले परी पाहिजे अंतरी काय पाहिजे कुठला यत्न साहेब 7 प्रकारची उपासना माझ्या बापाने दिलेली आज्ञाचा पालन कसा होईल याचा यत्न अंतरी मला 100% करावा आणि हा निश्चय की 7 प्रकारची उपासना होईल हा निश्चय कशाने होणार आहे सद्गुरूंनी पुढे उभी दिली श्रवणाशिवाय श्रवणानेच निश्चयला प्राप्ती आहे नाही तर प्राप्ती होणार नाही म्हणून विनंती आहे साहेब माझ्या पूर्ण अभिनंदन की जरी गोष्ट प्राप्त झालेली असेल सोडू नका हा भाषा घडली ना श्रवण सुटलं सहज सुटलं श्रवण जर माणसाचा असला तर काय असला मध्ये या वाक्यात सगळा आला अमरेश्वर लिंग भरले त्यासी वंदने स्वभावे पुहिता नर अमर होय विश्वनाथ तोच जाणा प्रयागी करिता माग स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय तया गुण एक स्नाने परियसा एक स्नान एकदा स्नान करून गेला बस एकदा स्नान केला तरी त्याला किती पुण्य प्राप्त होतो बघा आपल्याला वेळ नाही म्हणून नाव वाचा सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे या कारणे ती स्थानी कोटी तीर्थ असं ती निर्गुणी तय स्थानी तय तय म्हणजे जिथे सद्गुरू आज्ञेने श्रवण चालते कोटी तीर्थ असते आणखीन कशाला आपण किती मूर्ख असतो विचार करा की आपण सद्गुरूंनी निवेदन ठेवतो मग गाणगापूर जाऊन येऊ ना स्वारीचा हे आहे स्वारीचा हे आहे विठ्ठल कौतुक वाटते पंढरपूरला जाऊन येऊ ना विठ्ठलाच्या अधिष्ठान विठ्ठलाला विचारायचं आहे कसं वाटतं तुम्हाला वाटतं कसं तुम खाला मला विचारतो मी विठ्ठलाला तुम्हाला वाटतो पंढरपूरला जाऊन काय तू जा भाऊ जाऊन येतो कोणबा कुणाचे काय केले याचे त्यांनी शिकवताना त्यांनी चोक्ष कोला नाना तीर्थे कोटी तीर्थे सद्गुरुचरणी नुसता सद्गुरु पादू नका भिवे बोलायचा नाही साहेब नाना कोटी तीर्थ सद्गुरुचरणी तरी निवेदन ठेवताना आपला कुठे आहे अजून आपला भ्रम असेल तर विनंती साहेब आज विजय दशमात विजय आज घ्या काशी क्षेत्रामध्ये पुण्य नाही साहेब असता तिथे काशी क्षेत्रामध्ये पुण्य आहे का असता जर अयोध्येमध्ये पुण्य तर एवढे माणसं मेली नसती तिथं असता जर पंढरपूरला एवढा तर त्याचे पालखी नेताना एवढे माणसी घोडे खाली मेली नसते एखादा बोलले तुम्ही असं कसं बोलता तिकडे मेली नसते तिकडे मेली नसते बैठकीत मेली नाही म्हणून सांगतो भाषा कळते की नाही का आवाज कसा आहे आपला बैठकीत मेले नाही असं ऐकलेलं आहे की बैठकीत माणसं गेली आणि असं काय निरूपणाचा ओघ निघाला आणि असं काय ओघातून असे काय कठीण शब्द निघाले आतमध्ये त्याची चेंगरा चेंगरी झाली विचारांची आणि त्याचा आठ फेर झाला चेंगरा चेंगरी होते आठ फेर नाही आठ पास होते या कारणे ते स्थानी कोटी तीर्थ असती निर्गुण वेळ असल्यामुळे चला वाचून वाहे गंगा दक्षिण वेळी सहित निरंतर अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्ट तीर्थ ख्याती राण तया कृष्ण तटाकांत उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नाम ऐका ब्रह्मात्या पाप दूर औदुंबर सन्मुखेसी तिन्ही तीर्थे परियेसी एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर पाप विनाशी काम्य तीर्थ तिसरे काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी पुढे संगम शतप्रांत प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्ती तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ परियेसा तीर्थे असती अपरांपर सांगता असे विस्तार या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वादशाते हे 8 तीर्थ साहेब पत्ता घ्या 7 प्रकारची उपासना आहे ना 7 प्रकारची उपासना नक्की ना 8 तीर्थ म्हणजे 7 प्रकारची उपासना एखादा प्रश्न करेल प्रसाद म्हणून घ्या दर्शन 7 प्रकारची उपासना आहे आणि ज्याने दिली तो आठवा अशा 8 प्रकारचे तीर्थ आहे माझ्या कळतं ना साहेब 8 प्रकारचे तीर्थ कळले ना
म्हणून प्रत्येक तीर्थावर आपल्याला रोज भ्रमण करायला सांगितलेलं आहे. रोज तुझ्या अंतरी प्रत्येक तीर्थावर जाऊन आपले जे काय अर्चन पूजा भाग आहे तो करून ये अशा करते ना. कृष्णा वेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी सप्त नदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्याची. ब्रह्म अत्यादी महापातके जळवली जाते स्नाने एके ऐसे सिद्ध स्नान निके सकळात होय तेथे. एक स्नानाने त्याचे पाप जळणार असा पुरावा पाहिजे. काय सांगू त्याची महिमा आणि का द्यावया नाही उपमा. त्याची महिमा त्याची शब्द शोधायचे आपण मराठीला. काय सांगू त्याची महिमा ऐशी त्याची.